नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय टिक्कर मराठी सरळ सेवा या आपल्या युट्यूब चॅनलवर. दररोज प्रमाणे आजही मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रश्न आणणार आहे, जे आपल्याला येत्या परीक्षेमध्ये BMC च्या उपयुक्त असे असणार आहेत. त्यातले काही PYQ आहेत किंवा PYQ वर आधारित तसे प्रश्न आहेत, त्यामुळे सुरुवात करूयात प्रश्नांना. पण त्याआधी सेशनला लाईक करून घ्यायचंय, शेअर करून घ्यायचंय, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. दररोज तुमच्यासाठी महत्वशीर असे व्हिडिओ आपण बनवत आहोत. ओके, करूयात सुरुवात. चला, पहिला प्रश्न दिसतोय आजचा. सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती, तर ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी होती? उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. सकाळी मानसी बागेत उभी होती. सकाळी बागेत उभी होती. आता सकाळची वेळ आहे, सूर्य कुठून येणार? पूर्वेकडनं येणार. सूर्य पूर्वेकडनं येणार म्हणजे सावली इथे पडणार. आता तिचं तोंड जर उत्तरेकडे असेल तर सावली तिच्या डावीकडे पडणार, आणि तिचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर सावली तिच्या उजवीकडे पडणार. त्यांनी काय विचारलं आहे बघा. सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती, म्हणजे तिचं तोंड दक्षिणेकडे, दक्षिणेकडे तोंड, इकडनं जर प्रकाश आला इकडे पडली सावली, हा माझा उजवा हात, म्हणजे मानसीचं तोंड कुठे आहे? दक्षिण दिशेकडे. म्हणून उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक चौथा, दक्षिण दिशा. पुढचा प्रश्न काय बघा. एका सांकेतिक भाषेसाठी महाराष्ट्र हा शब्द LZGZQATIUSB असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मध्य प्रदेश हा शब्द कसा लिहाल? आधी आपण महाराष्ट्रासाठी व्यवस्थित पाहूया त्यांनी कशा पद्धतीने केले. आता बघा, MLLM ZA GH ZA QR A तसा तसा STHITURSAB. म्हणजे काय केलंय? किती वर्ण आहेत? 3 3 6 3 9 10 11. 11 तलं मधलं जे आहे ते जसंच्या तसं खाली घेतलंय. इकडले 5 एक एक ने मागे, इकडले 5 एक एक ने पुढे. मग आता आपल्याला कसं सेम टू सेम मध्य प्रदेश साठी करायचं आहे. किती वर्ण आधी आपण लिहून घेऊ आणि मग एकूण वर्ण किती ते पाहूयात. मध्य प्रदेश, काही वेळेला आपल्याला स्पेलिंग माहिती असते पण यांनी स्पेलिंग मध्ये कधीतरी एखादा वर्ण एक्स्ट्रा टाकलेला असतो किंवा कट केलेला असतो. इथे मोजूयात किती. 3 3 6 3 3 9 3 4 12 13. 3 3 6 3 3 9 3 4 12 13. इकडले 6 वेगळे, इकडले 6 वेगळे. पी च्या जागी पीच राहणार. एक ने मागे, एम च्या आधी एल येतो, ए च्या आधी झेड येतो, डी च्या आधी सी, एच च्या आधी जी, वाय च्या आधी एक्स, ए च्या आधी झेड. बरोबर आहे. एक एक ने मागे नेलं, आर च्या आधी, आर च्या नंतर एस, ए बी डी ई, ई एफ एस टी एच आय, एक एक ने पुढे नेलं. मग आता उत्तर काय आलं? शेवटी आय पाहिजे. स्टार्टिंगला LZCGXZ. क्यू पाहिजे का? नाही, पी जसाच्या तसा पाहिजे. आता पर्याय क्रमांक दुसरा आणि आपलं उत्तर बरोबर आहे का बघा. LZCGXZ PS BE FTI आलं पर्याय क्रमांक दुसरं, हे आपलं योग्य उत्तर झालं. सांकेतिक भाषेचे प्रश्न असेच असतात. पुढचा प्रश्न व्यवस्थित पहा, दिशांचा आहे पण थोडासा वेगळा आहे. सुरेश त्याच्या घरापासून चालत पूर्वेकडे जातो. साधारण 4 किलोमीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळून 600 मीटर जातो, नंतर पुन्हा डावीकडे वळून 200 मीटर जातो, शेवटी पुन्हा डावीकडे वळून 600 मीटर सरळ चालत जातो, तर सुरेश आपल्या घरापासून किती लांब अंतरावर आहे?
3.4 किलोमीटर, 3.8 किलोमीटर, 4.2 किलोमीटर, 4.4 किलोमीटर. सुरेश त्याच्या घरापासून चालत पूर्वेकडे जातो, साधारण 4 किलोमीटर चालतो. डावीकडे वळून 600 जातो आणि मग पुन्हा डावीकडे वळून 200 जातो, पुन्हा डावीकडे वळून 600 जातो. मग आता तो इथून सुरुवात केलेली इथे आहे, 4 मधून 200, 4 काय आहे, किलोमीटर. 4 किलोमीटर म्हणजे किती, 4000 मीटर. या 4000 मीटर मधनं 200 मीटर वजा करा, उत्तर किती येणार आपलं, 3800 मीटर, म्हणजेच 3.8 किलोमीटर. तर तो सुरुवातीच्या स्थानापासून आता कुठे आहे, 3.8 किलोमीटर वर आहे. बेरीज नका करू, वजाबाकी करा. पुढचा प्रश्न पहा. काही रस्ते झाड आहेत, सर्व सायकली झाडे आहेत. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणतं विधान निश्चित सत्य आहे असं तुम्ही म्हणू शकाल. काही झाडे सायकली आहेत, काही रस्ते, ठीक आहे, इनकम्प्लीट प्रश्न आहे हा. इथे काय लिहिलंय माहित नाही आपल्याला, कट करू आपण त्याला. पुढचा घ्या, जाऊ द्या. विधान आणि अनुमान दिले. सर्व चित्रपट पेटे आहेत आणि सर्व पेट्या गाणी आहेत, त्यावर अनुमान दिलाय. सर्व गाणी चित्रपट आहे, काही पाणी चित्रपट आहे. काय, सर्व चित्रपट गाणी आहे, काही पेट्या चित्रपट नाही. परत मला याच्यामध्ये गडबड वाटत आहे, पाहूयात आपण. सर्व चित्रपट पेट्या आहेत, सर्व पेट्या गाणी आहेत. सर्व गाणी चित्रपट आहेत का, नाही. एक तासाच गेला, हा पण गेला, हा पण गेला, ठीक आहे, बरं. सर्व काही गाणी चित्रपट आहेत, हे गाणी आहेत. काही गाणी चित्रपट आहेत का, हो, बाहेरून आत येतोय काही, बरोबर. सर्व चित्रपट गाणी आहेत का, बरोबर. काही पेट्या चित्रपट नाही, काही पेट्या चित्रपट आहेत, काही पेट्या चित्रपट नाही, हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय तिसरा येणार, नीट समजून घ्या. बाहेरून आत येतोय काही गाणी चित्रपट आहेत. सर्व चित्रपट गाणी चित्रपटापासून, गाणी बाहेरून आत, आतून बाहेर, सर्व चालेल. काही पेट्या चित्रपट आहेत, काही पेट्या चित्रपट आहेत म्हणजे काही नाहीत. यावरनं आपलं उत्तर काय येतंय, 2, 3 व 4 बरोबर, पर्याय दुसरा बरोबर. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. रांगेतील स्थानचा प्रश्न आहे. एका रांगेत एक्स हा सुरुवातीपासून 14वा आहे, तर वाय हा शेवटून 17वा आहे. झेड हा एक्स आणि वायच्या बरोबर मध्ये आहे. एक्स हा वायच्या पुढे असून दोघांच्या मध्ये 49 व्यक्ती आहेत. एक्स आणि झेड दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत, एक मिनिट. एकूण 49 व्यक्ती आहेत. एका रांगेत एक्स हा सुरुवातीपासून 14वा आहे, वाय हा शेवटून 17वा आहे, झेड हा दोघांच्या अगदी मधोमध बसलेला आहे. आता 14 अधिक 17, रांगेत किती जण बसलेले आहेत, 31 जण बसले आहेत. 49 पैकी 31 जण बसलेत म्हणजे किती जणांना बसायचं बाकी आहे. इथे 48 असतील कदाचित, कारण की 48 जर झाले तर 17 जणांना बसायचं बाकी असेल. एक इथे बसला, मग 8 इथे बसतील, 8 इथे बसते. एकूण व्यक्तींची संख्या 48 असणार, सॉरी. बघूया, एका रांगेत म्हणजे एकूण 48 व्यक्ती आहेत, त्यांपैकी एक सुरुवातीपासून 14वा आहे, वाय शेवटून 17वा आहे, झेड त्या दोघांच्या बरोबर मध्ये बसलाय. मग इथे 14 आणि 17, 31 जण बसलेले आहेत. आता या एवढ्यांना बसवायचंय. 31 मधून 48 गेले, 17 उरले. झेड एक बसला, 16 उरले. इथे 8, इथे 8. त्यांनी विचारलं एक्स आणि झेडच्या मध्ये किती जण बसलेत, तर 8 जण बसलेत. म्हणून पर्याय कुठला आलाय, तिसरा आलाय. असा परत नंतर प्रश्न घेईल, तुम्हाला समजून घेईल. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे, व्यवस्थित बघा. एका सांकेतिक लिपीत 567 चा अर्थ ब्रिंग मी ऍपल असा होतो, 987 याचा अर्थ रेड ग्रीन ऍपल असा अर्थ होतो,
पाचशे सत्त्याऐंशीचा अर्थ ब्रिंग ग्रीन फ्रूट असा होतो. तर ऍपल करता सांकेतिक अंक कोणता? 8, 7, 6 यापैकी नाही. 5, 6, 7 चा अर्थ काय आहे? ब्रिंग मी ऍपल. 9, 8, 7 चा अर्थ आहे रेड ग्रीन ऍपल. 5, 8, 7 चा अर्थ आहे ब्रिंग ग्रीन फ्रूट. मग आता आपण कॉमन कॉमन गोष्ट काढायची हो ना. ठीक आहे, चला पाहूयात. ऍपल साठी विचारलं आहे त्यांनी आपल्याला. ऍपल 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 बर. ब्रिंग ब्रिंग इथे ब्रिंग आहे, इथे ब्रिंग आहे. 5, 6, 7, 5, 8, 7, 7, 5 आहे. इथे ग्रीन आहे, इथे ग्रीन आहे. 9, 8, 7, 6, 7, 8, 7 साठी 8 गेलं. मग आता इथे फ्रूट, फ्रूटच्या ऐवजी त्यांनी ऍपलच असेल तर ऍपल साठी त्यांनी आता संकेत काय आहे? 7 आहे, कारण इथे ऍपल आहे, इथे ऍपल आहे, तर आपण 7 म्हणू शकतो. पर्याय जर असता सांगू शकत नाही तर वेगळं, यापैकी नाही हा पर्याय मात्र पूर्णतः वेगळा जातो. ओके, म्हणून उत्तर काय पाहिजे? पर्याय दुसरं 7 पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय, खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? 8, 10, 13, 15 त्रिकोण व्यवस्थित मोजायचे. आधी छोटे छोटे त्रिकोण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 छोटे त्रिकोण किती झाले? 6 झाले. आता 2, 2 चे मिळून 1 आणि 2 चा मिळून 1 होतो. 3 आणि 4 चा मिळून 1 त्रिकोण तयार होतो. 1 आणि 3 चा मिळून 1 त्रिकोण तयार होतो. 2 आणि 4 चा मिळून 1 त्रिकोण तयार होतो. किती तयार झाले टोटल? 4 तयार झाले. बरोबर आहे. आता 3, 3 चा मिळून 1 तयार होतो. बघा 1, 3, 5 1, 3, 5 चा मिळून 1 तयार होतो आणि 2, 4, 6 चा मिळून 1 तयार होतो. किती झाले? 2. आणि सगळ्यात मोठा असा एक त्रिकोण तयार होतो. 6 आणि 4 10, 2 12 आणि 1 13 एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे? आधी नेहमी छोटे त्रिकोण मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सगळ्यात मोठा 13. हे मोजलेले आहेत, हे छोटे आपण, हे काय हा 5वा आणि तो 6वा, नाही तर म्हणाल ते छोटे मोजले नाही, मोजलेले आहेत ऑलरेडी. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल? 343, 84, 81, 63 बघा छोट्या पासून. 3, 9, 27 प्रश्नचिन्ह. 243 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 त्रिक 243 उत्तर काय आहे? 81 आहे. पर्याय पण दुसराच आहे. प्रत्येक अंक तिप्पट आहे, म्हणजे 3ची पट म्हटली तरी देखील चालेल. इथे लाईक करून घेतलं असेल, नसेल तर करून घ्यायचंय. पुढचा प्रश्न, 6:54 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल? 152, 117, 180, 60 मग आता करा. फॉर्म्युला काय आहे आपला? (11)(2)-30h मिनिट किती आहेत? 54 आणि तास किती आहेत? 6. भाग लावला 27. 11 × 27, 27 × 1 = 27 उरले 2. 27 × 27 = 2 = 28, 29 बरोबर आहे. मग 297 वजा 180 297 मधनं 180 गेले, उत्तर किती आलं?
117 अंशाचं, आणि पर्याय आपला दुसरा आलाय कुठले, कधी कोण विचारला की तोच फॉर्म्युला वापरायचा. पुढचा प्रश्न, एका रांगेत अनिता ही उजवीकडनं 26वी आहे, सुनीता डावीकडनं 29वी आहे. आता त्यांनी आपापसात जागा बदलल्या, तेव्हा सुनीता ही डावीकडून 45वी झाली, तर अनिता उजवीकडून कितीवी असेल? 42, 40, 46, 32 यामध्ये शॉर्ट ट्रिक देते तुम्हाला. आधी मी तुम्हाला सोडवून दाखवते. अनिता उजवीकडून 26वी आहे, सुनीता डावीकडनं 29वी आहे. जागा बदलली, अनिताच्या जागी सुनीता बसली, सुनीताच्या जागी अनिता बसली, तेव्हा काय झालं? तर सुनीता डावीकडनं 45वी आली. आता जेव्हा एका स्थानावर आपल्याला दोन क्रमांक भेटतात, तेव्हा आपण काय करतो, त्या दोघांची पण बेरीज करतो. जसं 26 आणि 45, 45, 55, 65 आणि 6, 71. दोनदा मोजले, वजा 1 केलं, 70 उत्तर आलं. आता या 70 मधनं 29 आपण वजा करतो. काय केलं आपण, त्या 70 मधनं 29 वजा केले, तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळालं, 41. त्यामध्ये अधिक 1 मिळवायचं, उत्तर आलं 42. ज्यांच्या अजून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये त्यांनी बॅच लावा, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आता यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक देते. आपल्याकडे कोण कोण आहे, तर एक अनिता आहे आणि एक सुनीता आहे. अनिता कितवी आहे, अनिता 26वी आहे, जागा बदलल्या, आणि सुनीता कितवी आहे, 49. जागा बदलल्यावर सुनीता किती गेली, 45. आता 29 पासून 45 पर्यंत जायला 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 38, 39, 41, 42, 43, 44, 45 तिने किती जागा बदलल्या, 16 जागा बदलल्या. सुनीताने 16 जागा बदलल्या, तर अनिता म्हटली मी पण 16 जागा बदलला, आणि त्याचा क्रमांक कितवा झाला, 42. सुनीता आधी 29 होती, 16 जागा बदलून 45 वर गेली. अनिता 26 वर होती, ती म्हटली मी पण 16 जागा बदलणार आणि 42 वर पोहोचणार. ही झाली शॉर्ट ट्रिक. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा. पुढचा प्रश्न, ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे, तर ब चे अ च्या आई सोबत खालील पैकी काय नातं असू शकेल? सासरासून, धीर भावजे, भाऊ बहीण, चुलता पुतणी. ब ची आई, ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे. आपल्या आईची सासू म्हणजे आपली आजी, ह्याची आई, आईची सून म्हणजे आता आपली बायको असेल किंवा आपली वहिणी असेल. पती पत्नीचं नातं दिलं नाहीये म्हणजे हे नातं दीर्भावजेचं असेल, यात पती पत्नी येईल किंवा दीर्भावजे येईल. पुढचा, माधवीला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे, महेशला 3 भाऊ 2 बहिणी आहे, लता महेशची बहीण आहे आणि मोहन माधवीचा भाऊ आहे, तर कोणाला सर्वात जास्त भाऊ आहे? लता, माधवी, मोहन, महेश, लिहून घ्या. माधवीला 3 बहिणी म्हटलं त्यांनी, 1, 2, 3 तीन बहिणी आणि 1 भाऊ आहे, बरोबर. माधवीच्या भावाचं नाव मोहन आहे. महेशला 3 भाऊ, महेशला 1, 2, 3 भाऊ आणि 2 बहिणी आहेत, 1 आणि 2 बहिणी. त्याच्या बहिणीचं नाव लता आहे समजा, तर कोणाला जास्त भाऊ आहेत? लताला किती भाऊ आहेत, 1, 2, 3, 4. माधवीला किती भाऊ आहेत, 1च आहेत. मोहनला किती भाऊ आहेत, 0 आहेत. महेशला किती भाऊ आहेत, 3 आहेत. सगळ्यात जास्त भाऊ कोणाला आहेत, लताला. म्हणून पर्याय कुठला आला, पहिलाच. ठीक आहे, तर हे होते आपले आजचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील
तर सेशनला लाईक करा, सेशनला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच पद्धतीचे दररोज व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सगळ्यांना.